DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. जरीपटका थाना अंतर्गत दो आरोपियों के खिलाफ लैंगिक अत्याचार के प्रयास करने का मामला दर्ज किया गया है। पीड़ित बच्चों के सूझबूझता से बड़ी घटना टल गई है। नागपुर शहर के जरीपटका थाना अंतर्गत दो विभिन्न घटनाएं हुई हैं, जिनमें नाबालिग बच्चों से अलैंगिक अत्याचार के प्रयास के प्रकरण सामने आए। 2 अप्रैल को 7 वर्ष की लड़कियां रात 9 बजे घर के बाहर खेल रही थी। आरोपी वही आसपास बैठा हुआ था। उसने दोनों बच्चियों को अपने पास बुलाया और अनुचित रूप से छूने की कोशिश की, जिसमें से एक बच्ची ने उसके हाथ पर काट कर अपने घर की ओर चली गई। दूसरी बच्ची ने भी कोई बात बताकर मौके से चली गई। वहीं जरीपटका थाना अंतर्गत दूसरी घटना में लेजिम खेलने पड़ोस में 10 साल की दो लड़कियां छत पर गई। वही आरोपी पहुंचा और मौका पाकर गलत तरीके से उन्हें छू रहा था। तभी दूसरी बड़ी लड़की जो छत से सूखे कपड़े लेने आई थी, उसने पूरी घटना देखी और आरोपी को डांट कर दोनों बच्चियों को साथ ले गई और जाते ही उनके माता पिता को इसकी जानकारी दी। इन दोनों ही मामलों में देखा जा सकता है कि कहीं ना कहीं सोशल अवेयरनेस के वजह से छोटी बच्चियों में समझ निर्माण हो गई है। गुड टच और बैड टच की जानकारी से बच्चियां सही कदम ले पा रही है। जरीपटका पुलिस निरीक्षक रूपाली फटिंग ने भी अपील की है कि अपनी बच्चियों को संजीदा मुद्दे के बारे में जानकारी देकर जागरूक रखें, ताकि उनके साथ कल कोई बड़ी अनहोनी न हो। मामले की जानकारी पीड़ित बच्चियों ने अपने माता पिता को दी, जिस पर तत्काल माता पिताओं ने पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कर पुलिस ने कार्रवाई की। दोनों ही आरोपियों को हिरासत में लिया है। या महिन्यामध्ये दिनांक 2/4/2023 रोजी दोन लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहे जरीपटका पोलिसांच्या हद्दीमध्ये। त्यामध्ये एक घटना अशी आहे, त्यामध्ये 2 7 वर्षाच्या मुली होत्या, त्या रात्री 9 वाजता दरम्यान घराच्या बाहेर खेळत होत्या। तर तिथे आरोपी गेला आणि त्यांना म्हणजे तो तिथेच होता आजूबाजूला, त्यांनी आपल्या जवळ बोलावलं त्या मुलींना आणि त्यांना बॅट टच करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यांच्या अंगाला वगैरे हात लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। त्यामधल्या पहिल्या मुलीवर जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तर पहिल्या मुलीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि तिथून पळून गेली। त्याचप्रमाणे दुसऱ्या मुलीवर जेव्हा त्यांनी तसा प्रयत्न केला, ती सुद्धा काही कारण सांगून त्याला त्याच्या तावडीतून ती पळून गेली। ही पहिली घटना आहे। त्यानंतर त्यांनी ही घटना आपल्या आईवडिलांना सांगितली आणि आईवडील पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आले, त्यानुसार आपण गुन्हा दाखल केला। त्याच दिवशी 9 वाजताच दरम्यान जरीपटका हद्दीमध्ये दुसऱ्या घटनास्थळी घटना घडली। त्यामध्ये 2 मुली 10-10 वर्षाच्या होत्या, त्या लेजिम खेळायला घराच्या बाजूलाच एक घर आहे तिथे टेरिसवर त्या खेळत होत्या। तर आरोपी तिथे गेला, हा दुसरा आरोपी आहे, तो तिथे गेला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावण्याचा प्रयत्न केला। ही घटना शेजारच्या घरची एक 13 वर्षाची मुलगी, ती कपडे काढायला टेरिसवर गेली होती, तर तिने बघितलं, तर तिला कळलं की हा या 2 मुलींना बॅट टच करतोय। तर ती मुलगी तिथे गेली, त्या 2 मुलींना त्या आरोपीला रागवून 2 मुलीने आपल्या सोबत घेऊन आली खाली आणि दोघींच्या घरी जाऊन तिने ती माहिती दिलेली आहे। तर त्यामुळे मग त्यांच्या पॅरेंट्सनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली, त्यानुसार आम्ही दोन्ही तक्रारी नोंदवून गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक करून आता ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान, BCN न्यूज नागपुर। What are you waiting for? Enroll for aptitude and scholarship tests and get a scholarship up to 90% on 2-year JEE NEET fees. For registration and details, call